राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे या कामगार मंत्र्यांचं सांगलीतलं पालकमंत्री म्हणून असलेलं कार्यालय आता वादात सापडलंय, कारण जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 35 लाख रुपयांचा खर्च करण्यात आलाय. जिल्ह्यातल्या विकास कामांना निधी नसताना पालकमंत्र्यांच्या ऑफिस करता मात्र राजमहालाचा साज का, असा प्रश्न जनता विचारते. कामगार मंत्र्यांच्या ऑफिसचा राजेशाही थाट. पन्नास हजारांचा फॅन, लाखोंचं झुंबर. डीपीसीच्या निधीतून सजवलं एक नंबर. छताला लाखोंचं झुंबर. 50 ते 60 हजार रुपये किमतीच्या बैठकीसाठी येणार असतील तर एवढा खर्च का? म्हणजे मंत्र्यांनी जिथं स्वतःची राहत्या घरामध्ये 10 रुपये खर्च करताना सुद्धा जे मंत्री विचार करतात, ते मंत्री जनतेचा पैसा मात्र लाखोंना उधळतात, हे जनतेचं दुर्दैव आहे आणि याचा कुठेतरी जनतेने निषेध केला पाहिजे. प्रत्येक वेळी मंत्री बदलला किंवा ऑफिस बदलायची गरज का असते, याची उत्तर आता मंत्र्यांनीच द्यायची गरज आहे. पालकमंत्र्यांच्या ऑफिसच्या नूतनीकरणावर केलेला हा खर्च रद्द करण्याची मागणी सांगलीकर करतायत. सदर जे आता पैसे मंजूर झाले ते पैसे रद्द करावेत आणि तो पैसा जिथं बाबा सर्वसामान्य लोकांना अडीअडचणी आहेत, जिथं रस्ते नाहीत, शाळा सुस्थितीत नाहीत, जिथं शासकीय रुग्णालयांमध्ये गैरसोय आहे, किंवा महिलांसाठी आज प्रसाधनगृहाची अत्यंत दुरावस्था आहे. सांगली जिल्ह्यामध्ये 0.2% प्रशासन प्रसाधनगृह नाहीत, त्या ठिकाणी जर महिलांसाठी जर प्रसाधनगृहाची जर व्यवस्था केली तर ते योग्य ठरेल. आणि आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मागणी करतोय की आम्ही ह्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि हा दिलेला निधी जोपर्यंत मागे घेतला नाही जात नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. विकास कामांसाठी निधी नसताना पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर लाखो रुपयांची उधळपट्टी होतीये. स्वतः कामगार मंत्री सुरेश खाडेंना याबाबत माहिती होती का? पालकमंत्र्यांच्या दालनाला राजेशाही थाट कुणी दिला, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. ज्या ठिकाणी वेगवेगळे झुंबर्स, वेगवेगळे सोफासेट, मोठी 60 हजाराची खुर्ची अशा पद्धतीने वेगवेगळे वस्तू तिथं जनतेच्या पैशातून आणण्यात आल्या. हा जनतेचा पैशाचा चुराडा आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुजितसह आसिफ मुन्सल, न्यूज 18 लोकमत, सांगली.